विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय गणित मागील तासाला आपण तुमच्या गणित भाग या पुस्तकातलं 2 या पुस्तकातलं प्रकरण 9 दशांश अपूर्णांक आपण याही तासाला अभ्यासणार आहोत। तर दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हा भाग विशेष करून आपल्याला या तासाला अभ्यासायचा आहे। तर तुमच्या पुस्तकामध्ये जो उदाहरण संग्रह आहे त्याच्यातलं मी हे उदाहरण घेतलेलं आहे। या ठिकाणी दिलेल्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून नंतर बेरीज करा असा आपला हा प्रश्न आहे। तर पहिलं उदाहरण मी या ठिकाणी लिहिलंय 1.5 मीटर आणि 2.5 मीटर, म्हणजे या ठिकाणी दोन राशी आहेत। 1.5 मीटर ही पहिली राशी आहे आणि 2.5 मीटर ही दुसरी राशी आहे। मग यांच्या या दोन्ही राशींची आपल्याला बेरीज करण्यापूर्वी त्यांचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करून घेणं आवश्यक आहे। मग सगळ्यात पहिल्यांदा आहे 1.5 मीटर। 1.5 मीटर, 1.5 मीटर आपण कसे लिहितो, तर 1 पूर्ण आणि 1/2 मीटर। मीटर हे आपलं एकक आहे त्यामुळे त्याचा प्रश्न राहत नाही। तर 1.5 या अंकाचं लेखन आपल्याला पहिल्यांदा व्यवहारी अपूर्णांकामध्ये 1 पूर्ण 1/2 अपूर्णांक असं आपलं त्याचं अपूर्णांकात लेखन होईल। आता या अपूर्णांकाचं लेखन दशांश अपूर्णांकात करून घेणं गरजेचं आहे। मग त्यानंतर पुढे आपण त्याचं दशांश अपूर्णांकात लेखन करताना 1 पूर्ण आणि 1/2 म्हणून दशांश चिन्ह 5 मीटर असं त्याचं लेखन होणार आहे। नंतर पुढचा अंक आहे 2.5 मीटर। 2.5 मीटर, 2.5 मीटर म्हणजे काय, 2 पूर्ण आणि 1/2 मिळून होतो 2.5 मीटर। 2 पूर्ण आणि 1/2, परत 1/2 साठी किती असणार आहे, तर 0.5 आणि जेवढा पूर्ण संख्या आहे ती आपल्याला दशांश चिन्हाच्या आधी ठेवायची आहे, अलीकडे ठेवायची आहे। 2.5 मीटर म्हणजे 2.5 मीटर म्हणजे आपला झालाय 2.5 मीटर। आता या दोन्ही राशींची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे। आता बेरीज करताना एक गोष्ट सगळ्यात इथं लक्षात ठेवायची, ज्या वेळेला दशांश अपूर्णांकाची आपण बेरीज करतो त्यावेळेला दशांश चिन्ह हाय बरोबर एका खाली एक आलं पाहिजे। व पहिल्यांदा मी लिहिणार 1.5 मीटर। दशांश चिन्हाच्या खाली मला बरोबर दशांश चिन्ह देऊन घ्यायचंय। नंतर आता माझी जी पुढची जी राशी आहे ती मी बरोबर लिहिणार आहे दशांश चिन्हाच्या पलीकडे। या ठिकाणी फक्त 5 अंक आहे म्हणून तो सुरुवातीपासून लिहायचा आणि अलीकडचा अंक 2 आहे तो एका खाली येईल। बरोबर मी असं त्याचं लेखन केलं, हा झाला माझा 1.5 मीटर आणि खालचा आहे माझा 2.5 मीटर। आता यांची बेरीज करूया। आपली नेहमीची जी बेरीज असते तशीच बेरीज करायची, पण सुरुवातीला दशांश चिन्हाखाली परत दशांश चिन्ह आपण देऊन घ्यायचं, म्हणजे आपली चूक होत नाही। दशांश चिन्हाची जर जागा आपली चुकली तर त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा होतो, आपली आपलं उत्तर चुकलं असं त्याचा अर्थ होतो आणि त्याची ती राशी पण बदललेली असते, तिची मूळ किंमत बदललेली असते। म्हणून बरोबर दशांश चिन्हाच्या खाली मी या ठिकाणी दशांश चिन्ह सुरुवातीलाच देऊन घेतले उत्तरामध्ये आणि आता मी बेरीज करणार। नेहमीप्रमाणे बेरीज करायची, 5 मध्ये 5 मिळवले, 10 होतात आणि 10 मधला जो एकक स्थानचा 0 आहे तो मी या ठिकाणी लिहिणार आणि हा जो दशक स्थानचा 1 आहे तो मी या ठिकाणी हातचा म्हणून घेणार आहे। तर पलीकडच्या साईडला आपण तो हातचा 1 घेतला, दशांश चिन्ह आपण दिलेलंच आहे त्यामुळे चूक होणार नाही। हातचा 1 आला, 1 मध्ये 1 मिळवले 2 आणि 2 मध्ये 2 मिळवले 4, 4.00 मीटर। म्हणजे दशांश चिन्हानंतर फक्त 0 आहे म्हणजे 0 काहीच किंमत नाहीये, म्हणजे माझं उत्तर काय आलं या ठिकाणी, तर 4.00 मीटर याचाच अर्थ माझा काय होतो, फक्त 4 मीटर। तर 1.5 मीटर आणि 2.5 मीटर मिळून माझं किती झालाय, पूर्ण 4 मीटर असा त्याचा अर्थ झालाय। आता यानंतर बघूया दुसरं उदाहरण।
दुसरे उदाहरण आहे पावणे 5 रुपये आणि सव्वा 7 रुपये। पहिली राशी आहे आपली पावणे 5 रुपये। पहिल्यांदा आपल्या पहिल्या राशीचं रूपांतर दशांश पूर्णांकात आपण करून घेऊया। पावणे 5 रुपये, रुपये हे आपलं काय आहे एकक आहे, त्यामुळे त्याचा आपल्याला जसं आहे तसंच आपल्याला ते रुपये ठेवायचे आहे। फक्त पावणे 5 हा अंक पहिल्यांदा आपण अपूर्णांकात लिहिणार आहे। पावणे 5 म्हणजे परत पाऊण आणि 4 असं होईल। 4 पूर्ण आणि वरती पाऊण भाग म्हणजे 5 पूर्ण वेळेला पाव भाग कमी, म्हणून मी या ठिकाणी पावणे 5 कसे लिहिणार तर 4 पूर्ण आणि पाऊण, पाऊण म्हणजे 3/4, एक पूर्ण भाग त्याचे 4 भाग केले आणि त्याच्यापैकी ज्या 4 भागांपैकी 3 भाग आपण लक्षात घेतले म्हणजे पाऊण भाग होतो, म्हणून 4 पूर्ण 3/4 असं पावणे 5 आपलं लेखन झालंय। एवढे काय आहे रुपये आहेत। आता याचं दशांश अपूर्णांकामध्ये लेखन करायचं। 4 हा अंक पूर्ण आहे म्हणून तो दशांश चिन्हाच्या आधी आला आणि त्यानंतर 3/4 हा अपूर्णांक आहे आणि या अपूर्णांकाचं दशांश रूपामध्ये लेखन करताना ते होतं 0.0 चिन्ह, पलीकडे येतात 7/5, तर ते 7/5 आपण या ठिकाणी इथे लिहिणार आहोत। 4.75 रुपये म्हणजे आपले काय झाले पावणे 5 रुपये। नंतर पुढची राशी आहे 7/5 रुपये, 7/5 रुपये। विद्यार्थी मित्रांनो हे 7/5, पाऊण, अर्धा, पाव हे लक्षात ठेवलं की आपले उदाहरण सोडवायला आपल्याला अतिशय सोपं जातं। परत आता 7/7 म्हणजे 7 पूर्ण आणि पाव भाग, पाव भाग म्हणजे परत 1/4 असं त्याचं लेखन होईल पाव भागाचं। 7.1/4 रुपये। मग आता याचं लेखन करताना 1/4 म्हणजे किती असतात दशांश रूपामध्ये तर 0.25 आणि शून्याच्या जागेवर आता इथं जे पूर्ण आहेत ती संख्या येणार आहे म्हणजे 7.25 रुपये म्हणजे झाले 7/7 रुपये। आता यांची बेरीज करायची आहे। पहिले आहेत पावणे 5, 4.75 रुपये अधिक 7.25 रुपये, यांची बेरीज करायची। बघा परत बेरीज करताना आपली मांडणी योग्य होणं हे अतिशय महत्वाचं आहे। दशांश चिन्हाच्या खाली बरोबर माझं दुसऱ्या राशीचं सुद्धा दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि पलीकडची राशी लिहिताना आपल्याला सुरुवातीपासून त्याचं लेखन करायचंय आणि अलीकडच्या ज्या राशी आपण लिहित असतो त्यावेळेस आपल्याला एकक, दशक, शतक असा भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागतो। तो आता पुढे भाग येणारच आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देणं आणि मग राशींचं मांडणी करणं। आता बेरीज करूया। बेरजेचं उत्तर काढताना सगळ्यात पहिल्यांदा मी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह बरोबर देऊन घेतलंय। आता बेरीज करायची आपली नेहमीची बेरीज करायची। 5 5 मिळवले, 10 इथे 10 हा 0 आला, 7 आला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 2 10 झाले, परत तो 0 इथे आला, 7 आला 1, दशांश चिन्ह आपण दिलेलंच आहे, 1 आणि 4 झाले 5, 5 आणि 7 झाले 12 रुपये। म्हणजे 12.00 म्हणजे पैसे किती आहेत 0 पैसे, म्हणजे त्याला काहीच किंमत नाही, म्हणजे फक्त किती आले माझे 12 रुपये असं हे काय आलंय उत्तर आलंय। मग मी इथे या ठिकाणी काय म्हणणार 12.00 पैसे म्हणजे एकूण माझे फक्त काय झालेत 12 रुपये असा त्याचा अर्थ झाला। अशा पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडू शकतो। आता पुढचं उदाहरण बघूया। विद्यार्थी मित्रांनो आता तिसरं उदाहरण आहे 6.5 मीटर आणि 3.25 मीटर अशा दोन राशी आहे। पहिली राशी आहे 6.5 मीटर। पहिली राशी आपण दशांश अपूर्णांकात लिहून घेऊया 6.5 मीटर। 6.5 म्हणजे काय 6 पूर्ण आणि त्यापेक्षा जास्त अर्धा म्हणजे होतं 6.5। 6 पूर्ण आणि अर्धा लिहिताना आपण कसा लिहितो 1/2
दोन, सहा पूर्णांक एक छेद दोन एवढे झालेत आपले मीटर. मग आता याचं दशांश अपूर्णांकामध्ये लेखन कसं होईल, तर सहा पूर्ण दशांश चिन्ह, अर्धा म्हणजे काय, तर दशांश चिन्ह पाच असा त्याचा अर्थ होतो. दशांश चिन्ह पाच म्हणजे सहा दशांश चिन्ह पाच मीटर म्हणजे झाले आपले साडेसहा मीटर. नंतर दुसरी राशी आहे आपली पावणे तीन मीटर, पावणे तीन मीटर. पावणे तीन म्हणजे काय, तीन पूर्ण झालेत का, नाही. तर तीन पूर्ण व्हायला पाव भाग कमी आहे, म्हणजे किती पूर्ण आहेत, तीनाच्या अलीकडे किती असतात, दोन पूर्ण आहेत आणि त्याच्यानंतर पाऊण भाग आहे, म्हणजे तीन पूर्ण व्हायला पाव भाग कमी आहे. मग पाऊण भाग आपण कसा लिहितो अपूर्णांकामध्ये, तर तीन छेद चार मीटर, म्हणजे दोन पूर्णांक तीन छेद चार मीटर. मग याचं लेखन दशांश अपूर्णांकात कसं होईल, तर दोन दशांश चिन्ह आणि तीन छेद चारचं लेखन होतं शून्य दशांश चिन्ह सात पाच, म्हणून दोन दशांश चिन्ह सात पाच मीटर म्हणजे झाले माझे पावणे तीन मीटर. आता यांची बेरीज आपल्याला करायची आहे. बेरीज कशी करायची बघा, पहिल्यांदा योग्य मांडणी करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा काय लिहिणार मी, सहा दशांश चिन्ह पाच, सहा दशांश चिन्ह पाच मीटर. दुसरी राशी लिहिण्यापूर्वी मी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊन घेतलेलं आहे. आता दशांश चिन्हाच्या पलीकडे दुसऱ्या राशीमध्ये मात्र दोन अंक आहेत आणि या पहिल्या राशीमध्ये फक्त एकच अंक आहे. मग मी काय करणार, तर थोडं तात्पुरतं मी हे जे मीटर जे लिहिलेलं आहे हे आपण थोडा वेळ जरा लांब ठेवूया तुम्हाला समजण्यासाठी. आता सात पाच ही राशी मला कशी लिहायची, या दुसऱ्या याच्यामध्ये सात पाच, तर सुरुवात मी या ठिकाणी इथे करणार सात आणि पुढे मी लिहिणार पाच. आता या पाचाच्या वरती इथे कुठलाच अंक नाही म्हणून मी या ठिकाणी काय लिहिणार, शून्य लिहिणार, जेणेकरून माझं लेखन योग्य दिसेल. म्हणून या पाचाच्या वरती कोणतीच राशी नव्हती म्हणून मी त्या ठिकाणी शून्य लिहिलेला आहे. तर हा आहे आपले पहिले पण मीटर आहेत आणि हे दुसरेही मीटर आहेत. आता दशांश चिन्हाच्या अलीकडे अंक किती आहे, दोन, तो माझा सहाच्या खाली आला आणि आपल्याला यांची बेरीज करायची आहे. नेहमीचीच बेरीज करायची, शून्यामध्ये पाच मिळवले पाच, पाचामध्ये सात मिळवले बारा, दशांश चिन्हाच्या खाली पहिल्यांदा दशांश चिन्ह देऊन घ्यायचं, नंतर हातचा आलेला हा एक, पाचामध्ये सात मिळवले बारा, बारातला दोन या ठिकाणी आपण लिहिला, हातचा एक हा पुढच्या राशींमध्ये घेतला, एक आणि सहा सात, सात आणि दोन नऊ दशांश चिन्ह दोन पाच मीटर. याचा अर्थ काय झाला, नऊ पूर्ण आणि दोन पाच, दशांश चिन्ह दोन पाच, दशांश चिन्ह दोन पाच म्हणजे किती असतात, पाव भाग, म्हणजे आपण काय म्हणतो सव्वा नऊ असं त्याचं उत्तर आलं. तर हेच उत्तर तुम्हाला असं लिहायचं असेल तर नऊ दशांश चिन्ह दोन पाच मीटर याचाच अर्थ काय होतो, सव्वा नऊ मीटर. शब्दामध्ये लिहायचं झालं तर आपण कसं लिहिणार ते व्यवहारामध्ये, सव्वा नऊ मीटर अशी या दोन राशींची बेरीज झालेली आहे. नंतर आपण अजून काही प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, खालील बेरजा करा दशांश अपूर्णांकाच्या. आता आपल्याला बेरजा करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची योग्य मांडणी होणं हे महत्त्वाचं आहे, जे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. दशांश अपूर्णांकाच्या खाली दशांश अपूर्णांकाचं जर चिन्ह दिलं तर आपलं सर्व काम योग्य पद्धतीने होतं. तर बघा, आता पहिलं उदाहरण आहे, पंचेचाळीस दशांश चिन्ह आठ तीन अधिक एकशे सदुसष्ट दशांश चिन्ह चार. आता मांडणी आपल्याला उभी मांडणी याची करून घ्यायची आहे. आडवी मांडणीमध्ये आपण सहजपणे ते करू शकत नाही, नंतर तुम्हाला जशी त्याची प्रॅक्टिस होईल तस तसं तुम्ही ते उदाहरण अगदी सहजपणे सोडवू शकता. परंतु पहिल्यांदा आपल्याला त्याची उभी मांडणी करायची आहे. उभी मांडणी करताना मी पहिला दशांश अपूर्णांक लिहून घेणार आहे, पंचेचाळीस दशांश चिन्ह आठ तीन. दुसरा राशी लिहिताना मी पहिल्यांदा दशांश चिन्ह लिहून घेणार,
दशांश चिन्हाच्या आता या ठिकाणी पलीकडे फक्त चार आहेत, हे चार मी सुरुवातीचे जे आठ आहेत त्याच्या खाली लिहिणार, कारण तो दशांश स्थानचा अंक असल्याने दशांश स्थानच्या अंकाखालीच तो येणं गरजेचं आहे. चाराच्या पुढे कुठलाही अंक नाही म्हणून या ठिकाणी मी काय लिहिणार, शून्य लिहिणार, ती जागा मी भरून काढणार. आणि अलीकडे आता मला संख्या मांडायची आहे तर त्याच्या अलीकडे आहेत 167, याचं लेखन मात्र मला एकक दशक शतक, या ठिकाणी एकक दशक म्हणजे एककाखाली एककाचा अंक, पाचाखाली साताचा अंक एकक, सहा चार दशक आहेत त्याच्या खाली सहा दशक, आणि शतक वरती काहीच नाहीये म्हणून ते इकडे येतील. त्याच्या डोक्यावर मी परत ती जागा भरून काढण्यासाठी शून्य लिहिणार आहे. अशा पद्धतीने माझी ही योग्य मांडणी झालेली आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, दशांश अपूर्णांकाखाली दशांश अपूर्णांक, ज्या ठिकाणी अपूर्णांक नाही त्या ठिकाणी शून्य, आणि या ठिकाणी एकक दशक आणि शतक अशी मांडणी मी बरोबर करून घेतली. आता मला बेरीज करायची. तीनामध्ये शून्य मिळवला, तीन आठामध्ये चार मिळवले, बारा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, या ठिकाणी बारा झाले होते, हातचा आला एक, एक आणि पाच सहा, सहा आणि सात तेरा, हातचा आला एक, एक आणि चार पाच, पाच आणि सहा अकरा, शी एक, हातचा आला एक, एक आणि एक दोन. ही बेरीज मात्र आपल्या नेहमीच्या पद्धतीनेच पूर्ण करायची आहे. फक्त काळजी काय घ्यायची, तर दशांश चिन्हाच्या खाली आपलं दशांश चिन्ह आलं पाहिजे. आता इथे कुठलंही एकक नाही आहे, फक्त अंक आहेत, म्हणून या ठिकाणी आपलं हे उदाहरण पूर्ण झालेलं आहे. आता पुढचं उदाहरण बघा. 94.7 मीटर आणि 1738.45 मीटर. आता यामध्ये एकक दिलेलं आहे, पण एककापेक्षा महत्वाचं काय आहे, तर अंकांची मांडणी महत्वाची आहे. मी पहिल्यांदा पहिली राशी लिहून घेणार, 94.7 हे आहेत मीटर, थोडे लांब लिहिणार मी या ठिकाणी मीटर, कारण माझ्या मांडणीसाठी मला जागा लागणार आहे म्हणून मीटर ही राशी एकक मी हे लांब लिहिलं. त्याच्या खाली आता दुसरी राशी लिहिताना मी पहिल्यांदा दशांश चिन्ह लिहून घेणार आहे दुसऱ्या राशीचं, त्यानंतर दशांश चिन्हाच्या पलीकडचे जे अंक आहेत ते आहेत चार आणि पाच. चार हा दशांश स्थानचा आहे आणि पाच हा शतांश स्थानचा आहे. आणि पहिल्या राशीतला सात हा देखील कशातला आहे, दशांश स्थानचा अंक असल्याने त्याच्या खाली मी बरोबर हे चार लिहिणार आणि नंतर मी पाच लिहिणार. आता वरती एकच अंक आहे, दोन अंक नाही, खाली दोन अंक आहे म्हणून या दुसऱ्या स्थान अंकाच्या वरती मी शून्य काय करणार आहे, लिहून ते स्थान पूर्ण करणार आहे. आता दशांश चिन्हाच्या अलीकडचे अंक लिहिताना मला एकक दशक शतक आणि हजार या पद्धतीने ते लिहावे लागणार. मग आठ हे एकक स्थानी आहेत, तीन हे दशक स्थानी आहेत, सात हे शतक स्थानी आहेत आणि एक हा माझा हजार स्थानी आहे. वरती माझे ते अंक नाही, जागा रिकामी आहे म्हणून त्यांच्या डोक्यावर मात्र मी शून्य लिहून त्या जागा पूर्ण करणार. जागा पूर्ण केली की आपली बेरीज चुकत नाही म्हणून त्या जागा पूर्ण करायच्या, बेरजेचं चिन्ह द्यायचं आणि नेहमीच्या पद्धतीने आपल्याला ही बेरीज करायची आहे. हे देखील मीटर आहेत. आता शून्यामध्ये पाच मिळवला, पाच सातामध्ये चार मिळवले, अकरा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायला विसरायचं नाही. उत्तरात आपण जर दशांश चिन्ह द्यायचं विसरलो तर आपलं उत्तर पूर्णपणे चुकलं, कारण त्याचा अर्थ बदलतो. म्हणून दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, सात आणि चार अकरा, अकरातला एक इतर लिहिला एकक स्थानचा आणि दशक स्थानचा एक या ठिकाणी मी हातचा घेतला. एक आणि चार पाच, पाच आणि आठ तेरा, हातचा आला एक, नऊ आणि एक दहा, दहा आणि तीन तेरा, परत हातचा आला एक, एक आणि सात आठ आणि शून्यामध्ये एक मिळवला एक, 1833.5 एक पाच मीटर. या ठिकाणी उत्तराला पण आपल्याला एकक द्यावं लागेल, पहिल्या दोन्हीही राशी मीटरमध्ये असल्याने आपलं उत्तर देखील कशामध्ये आलेलं आहे, मीटरमध्ये आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण या
बेरजा करतो। आता आपण वजाबाकीचे उदाहरण बघूया। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालील वजाबाकी करा, दशांश अपूर्णांकांची वजाबाकी करा। बेरजेसाठी आपण जी मांडणी क्रिया अवलंबली होती तीच क्रिया या ठिकाणी आपल्याला परत लक्षपूर्वक करायची आहे। योग्य मांडणी केली की बेरीज आणि वजाबाकी करणं सोपं होतं। तर पहिलं आहे 15.41 वजा 8.58। तर पहिल्या राशीचं मी पहिल्यांदा लेखन करून घेणार 15.41। आणि दुसरी राशी लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा दशांश चिन्हाच्या खाली हे दशांश चिन्ह मला देऊन घ्यायचं आहे। पहिल्या राशीमध्ये दोन अंक आहेत आणि दुसऱ्या राशीत देखील दोनच अंक आहेत, म्हणून आपलं काही जास्त अवघड नाही। या ठिकाणी पहिला अंक पहिल्या अंकाच्या खाली लिहायचा 5 आणि दुसरा अंक हा दुसऱ्या अंकाच्या खाली लिहायचा 8। नंतर अलीकडे आहेत फक्त 8 आहेत, म्हणजे ते एकक स्थानच्या 5 खाली येतील, इथे येतील 8। वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आणि नेहमीप्रमाणे वजाबाकी करायची। सगळ्यात पहिल्यांदा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह हे उत्तरामध्ये देऊन घ्यायचं। आता एकातून 8 जातात का नेहमीचीच वजाबाकी करायची, या ठिकाणी काही बदल नाही, त्यावेळेला कुठलाही विचार करायचा नाही। एकातून 8 जात नाही म्हणून याला आपल्याला करावे लागतील 11। तर हा जो दशक 1 आहे तो कुठून आला, 4 आला, म्हणून या ठिकाणी केले आपण 3। 4 + 1 हा पलीकडे गेला म्हणून त्याला आपल्याला एकाने कमी करावं लागेल। आता 11 + 8 घालवायचे म्हणजे 8 पासून 11 पर्यंत मिळवायचं। 8 आणि 3 11 होतात म्हणून 11 + 8 गेले राहिले 3। आता 3 + 5 जातात का परत, नाही, म्हणजे या ठिकाणी परत 1 आणणं गरजेचं आहे। हा 1 कुठून येणार, तर या 5 कडून येणार, म्हणून याला आपण काय केलं, कॅन्सल करून 5 - 1 कमी करून या ठिकाणी अंक लिहिला 4। आता 13 - 5 घालवायचे, 13 मोठे आहेत 5 पेक्षा, 5 पासून 13 पर्यंत मोजलं तर 5 आणि 8 होतात 13, म्हणून या ठिकाणी 8 लिहिले। नंतर 4 - 8 आता परत जात नाही, मग काय करणार, तर 1 - 1 इकडे आणायचा, 1 - 1 गेला म्हणजे इथे राहिला एकाच्या डोक्यावर 0। आता 14 - 8 घालवायचे, 8 पासून 14 पर्यंत मोजायचं, 8 × 6 = 14 म्हणजे 6, आणि या ठिकाणी 0 आला म्हणजे 6.083 अशी आपली वजाबाकी झाली। काही नाही, नेहमीचीच वजाबाकी आहे, फक्त मांडणी करणं महत्त्वाचं आहे। दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं, पुढचे अंक तपासायचे आणि उत्तरामध्ये देखील दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिलं आणि नेहमीचीच बेरीज आणि वजाबाकी केली की आपलं उत्तर सहज बिनचूक मिळतं। आता पुढचं उदाहरण बघा, 63.04 आणि वजा 31.83। पहिली राशी आपण लिहून घेऊया 63.04। आता पुढची राशी लिहायच्या आधी दशांश चिन्हाच्या खाली मी दशांश चिन्ह देणार, नंतर दुसऱ्या राशीमध्ये दशांश चिन्हाच्या पलीकडे 2 अंक आहेत आणि पहिल्या राशीमध्ये मात्र फक्त 1 अंक आहे, मग या 2 अंकाची मांडणी कशी करणार। तर पहिला जो अंक आहे तो पहिल्या अंकाखाली लिहिणार 8 आणि दुसऱ्या अंकाच्या वरती काहीच नाही, त्या ठिकाणी आपण काय म्हणणार, 0 लिहिणार। ते स्थान रिक्त ठेवायचं नाही, तर त्या ठिकाणी 0 लिहायचा म्हणजे आपली वजाबाकी चुकणार नाही। आता अलीकडच्या संख्या लिहिताना एकक आणि दशकाचा विचार करायचा, 1 एकक आणि 3 दशक, म्हणून 1 एकक आणि 3 दशक अशी त्याची मांडणी झाली। वजाबाकीचं चिन्ह दिलं, दशांश अपूर्णांकाखाली दशांश अपूर्णांकाचं चिन्ह आपण देऊन घेतलं आणि आता आपण वजाबाकीला सुरुवात करणार। 0 - 3 जात नाही म्हणून त्याला मोठं केलं पाहिजे, या ठिकाणी केले 10, 10 साठीचा हा 1 4 आला म्हणून त्याला केले 3, 4 - 1 कमी केला राहिले 3, 10 - 3 गेले किती राहतात 7, 3 - परत 8 जात नाही म्हणून त्याला मोठं केलं पाहिजे, इथे 1 आणला आपण म्हणून त्याला केले 13, तो 1 कुठून आला, तर या 3 आला म्हणून 3 - 1 कमी केला, तिथे केले 2,
तेरातून आठ घालवायचे, आठापासून तेरा पर्यंत मोजलं तर आठ आणि पाच तेरा, म्हणून इथे आले पाच। दोनातून एक जातो, दोनातून एक गेला एक, सहातून तीन गेले राहिले तीन। अशा पद्धतीने आपली या ठिकाणी ही वजाबाकी पूर्ण झालेली आहे। अजून आपण काही उदाहरणं बघूया। दशांश अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकीचं आता आपण हे शेवटचं उदाहरण बघत आहोत। शाब्दिक उदाहरण आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ठरवायचंय बेरीज करायची की वजाबाकी, या ठिकाणी आपल्याला दर्शवलेली आहे, हे महत्त्वाचं ठरवायचंय। त्याचबरोबर योग्य दशांश अपूर्णांकाची मांडणी करून त्याच्यावरील क्रिया आपल्याला सोडवायची आहे। पहिल्यांदा दिलेलं उदाहरण आपण व्यवस्थित वाचून घ्यायचं। वृंदाची उंची, वृंदा ही एक मुलगी आहे, वृंदाची उंची 1.48 मीटर होती। एक वर्षानंतर तिची उंची 1.53 मीटर झाली। तर एका वर्षात तिची उंची किती सेंटीमीटरने वाढली? दिलेल्या वरच्या राशी या मीटरमधल्या आहे, पण उत्तर जे काढायचं आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणती राशी मोठी आणि कोणती राशी लहान हे देखील ओळखणं गरजेचं आहे। काही दिवसानंतर तिची उंची वाढलेली आहे, म्हणजे वाढलेली उंची ही पहिल्या उंचीपेक्षा निश्चितपणे कशी असणार आहे? जास्त असणार आहे। आता कितीने वाढली, कितीने कमी झाले, कितीचा फरक आहे, असे शब्द ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपण वजाबाकी करायचं असं आपण ठरवत असतो। म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकीची क्रिया सांगितलेली आहे। मग कशातून कोणत्या राशीतून कोणती राशी वजा करायची? तर नेहमी आपण मोठ्या राशीतून लहान राशी ही वजा करत असतो। मग एका वर्षानंतर जी वाढलेली तिची उंची आहे ती राशी कशी असणार आहे? मोठी असणार आहे। म्हणजे 1.53 मीटर हे कशापेक्षा मोठे आहेत? 1.48 मीटर पेक्षा कसे आहेत? मोठे आहेत। म्हणून मोठ्या राशीतून लहान राशी आपण काय करणार आहोत? वजा करणार आहोत। म्हणजे आपल्याला तिची उंची कितीने वाढली हे आपल्याला लक्षात येईल। मग पहिली राशी मी लिहिणार 1.53 मीटर। आता वजाबाकी करताना दशांश चिन्हाच्या खाली दुसऱ्या राशीचं दशांश चिन्ह देऊन घ्यायचंय। आता पहिल्या राशीमध्ये दोन अंक होते, दुसऱ्या राशीतही दोन अंक आहे, म्हणजे आपल्याला जास्त विचार नाही करावा लागणार। पहिला अंक पहिल्या अंकाखाली आणि दुसरा अंक दुसऱ्या अंकाखाली, हे मीटर, आणि एक हे दशांश चिन्हाच्या अलीकडचा अंक आहे, तो एका खाली एक आला आणि इथे वजाबाकीचं चिन्ह। उत्तरामध्ये परत दशांश चिन्ह आपल्याला देऊन घ्यायचं आहे। दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, वरचे जे दशांश चिन्ह आहे त्याच्या खाली बरोबर आपलं दशांश चिन्ह आलं। आता नेहमीप्रमाणे आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर तीनातून आठ जात नाही, त्याला मोठं करावं लागेल। इथे तेरा केले, हा एक पाचातून आला म्हणून पाचातला एक कमी केला, त्या ठिकाणी चार लिहिले। तेरामधून आठ गेले, किती राहिले? पाच। चारातून चार गेले, राहिले शून्य। आणि एकातून एक गेला, किती राहिला? शून्य। अशी सोपी आपली वजाबाकी 0.05 मीटर एवढी तिची उंची वाढलेली आहे। पण उत्तर कसं विचारलंय आपल्याला? तर एका वर्षात तिची उंची किती सेंटीमीटर वाढली? म्हणजे या मीटरचे आपल्याला काय करावे लागणार आहेत? सेंटीमीटर करावे लागणार आहे। तर 0.05 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होतील हे आपल्याला शोधायचं आहे। बघा आता पहिल्यांदा आपण अपूर्णांकाचं दशांश चिन्हाचा उपयोग करून दिलेले व्यवहारातले जे अपूर्णांक आहेत ते आपण कसे लिहितो? मीटर, सेंटीमीटर, रुपये, पैसे, तर त्याचाच आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे। तर किती सेंटीमीटरचा एक मीटर होतो? तर 100 सेंटीमीटरचा एक मीटर होतो। 100 सेंटीमीटरचा एक मीटर होतो। मग या ठिकाणी आपल्याकडे किती मीटर आहेत? तर 0.05 मीटर आहे। याचा अर्थ काय होतो? तर 5 0.05
ही राशी आपण अपूर्णांकात कशी लिहू शकतो? तर 5 छेद या ठिकाणी 2 अंक आहेत, दशांश चिन्हाच्या पलीकडे 2 अंक आहे, म्हणून एकावर 2 शून्य आले, एवढे काय झालेत? मीटर झाले. 5/100 मीटर झालेले आहेत. म्हणजे याचे किती सेंटीमीटर होतील? तर याचा अर्थ हे जे 2 शून्य आहे त्या 2 शून्याच्या जागी आपला अंक तयार होतोय, 2 अंक मिळून अंक तयार होतोय, तर तो 5 अंक होतोय. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो याला? 5 सेंटीमीटर असं त्याला आपण म्हणू शकतो. हे 2 अंक आपल्याला शेवटचे सोडून द्यायचे आणि या 2 अंकाचा म्हणजे 2 अंक म्हणजे 0 आणि 5, 0 आणि 5 चा अर्थ काय होतो? फक्त 5. 5 आणि 0 असते तर त्याचे 50 झाले असते, पण तसं नाहीये. 0 आणि 5 आहे, 0 आणि 5 चा अंक किती होतो? तर 5 होतो. म्हणून हे काय आहे? 5 सेंटीमीटर. म्हणजे तिची उंची किती सेंटीमीटर ने वाढली? तर 5 सेंटीमीटर ने तिची उंची वाढलेली आहे. तर या ठिकाणी आपण उत्तर काय घेणार? वृंदाची उंची एका वर्षात 5 सेंटीमीटर ने वाढलेली आहे. 5 सेंटीमीटर ने वाढलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो